हॉलमार्क प्रमाणित सोने चांदीचे दागिने मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण एएस ज्वेलर्स। कमीत कमी दर आणि मजुरीवर 50% सूट। प्रत्येक ग्राहकाला 1 ग्रॅम ते 10 ग्रॅम पर्यंतचं शुद्ध चांदीचं लक्ष्मी कॉइन फ्री। ठिकाण संगमनेर बस स्थानक शॉपिंग सेंटर राजहंस स्टॉल मागे संतोष अगरबत्ती शेजारी। गाळा नंबर 115, 116 आणि 117। संपर्क अशोक उदावंत 98221 87 465। राहता या ठिकाणी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली। तर या बैठकीसाठी नाशिकचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती होती। मागील सरकारच्या काळामध्ये मुंबई या ठिकाणी होत असलेल्या कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरगाव येथील आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून गोदावरी कालव्याचा रब्बी आणि होणारा हंगाम 2020-21 नियोजन संदर्भात डावातट कालव्याच्या समितीची बैठक नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राहता येथील तहसील कार्यालयाजवळ पार पडली। प्रथमतः मी आदरणीय भुजबळ साहेबांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या कालवा सल्लागार समितीच्या निमित्तानं आज आपल्यामध्ये ते उपस्थित आहेत, आपल्या सगळ्यांच्या व्यथा त्यांनी ऐकून घेतल्या। मी या तालुक्याच्या वतीने त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतोच, परंतु त्यांच्याकडून ज्या अपेक्षा सर्वांनीच व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे या गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणापासून एकूणच पाण्याच्या प्रश्नाबद्दल ते स्वतः त्यात पुढाकार घेतील अशी या निमित्ताने अपेक्षा बाळगतो। यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या मध्ये पाण्याच्या बद्दलची तीव्रता कमी झाली। मी त्या सल्लागार समितीच्या बैठक यापूर्वी अनेक वर्ष घेतल्या, असं काही नाही की 5 वर्ष झाल्या मार्ग झाल्याच नाही, सातत्याने बैठका आपण घेतल्या। समन्यायीन पाणी वाटपाच्या नंतर मात्र ते सगळे चित्र बदलतं। आता समन्यायीन पाणी वाटपाचं एक खापर कोणाच्या डोक्यावर आहे ही काही राजकीय मीटिंग नाही आहे म्हणून मी सांगत नाही। त्याचे परिणाम या भागातल्या गोदावरी कालव्याच्या भंडारदाराच्या शेतकऱ्यांनी मुळ्याच्या शेतकऱ्यांनी काय भोगलं हे आज मला या ठिकाणी सांगायचं नाही, परंतु या समन्यायीन पाणी वाटपाच्या मध्ये पुष्कळ आता माननीय आदरणीय भुजबळ साहेब मागच्या मंत्रिमंडळात होते ज्यावेळी या संदर्भात चर्चा झाली असते। काही लोकांचा किती अडचण होता पाणी घर खाली गेलंच पाहिजे। कायदा 2005 साली करताना जे ठरलं आणि प्रत्यक्ष 13 साली अंमलबजावणी करताना जे त्याचे करताना जो ते सांगितलं गेलं याच्यात एवढी मोठी तफावत होती। आता त्यावर त्याच्यावर पुष्कळ चर्चा झाली, पुष्कळ पाणी वाहिलं, गंगेला वाहिलं, आता कालव्याला वाहिलं की चर्चा करण्यात वांजोड्या चर्चा करण्यात अर्थ नाही काय। आता जी आहे वस्तुस्थिती तिला सांभाळी जाऊन आहे ते उपलब्ध पाणी कसं आपल्याला जास्त प्रमाणात घेता येईल त्याचा विचार आपण ज्यावेळी करतो। माणिकवाड्याचा मुद्दा मांडला या ठिकाणी त्याला अनुसरूनच जो 600 कोटीचा प्रस्ताव आपला जी मागची सुप्रमा भुजबळ आदरणीय साहेब रद्द झाली त्या सुप्रमाला परत परवानगी देईल आणि हे सगळे 200-250 स्ट्रक्चर जे उजव्या डाव्या कालव्याचे त्याला तातडीनं कामा लागणं 2 वर्षामध्ये आता नाबार्डकडून कर्ज घेऊ शकतो आपण। सरकारकडे प्लॅनमधून द्यायला पैसा नाही, बजेटमधून द्यायला पैसा नाही, विनाकारण फक्त आमदारांच्या पत्रावर फक्त शेरे मारले जातील, तात्काळ प्रस्ताव सादर करावा इथे आपल्याला पाठी नाही। या बैठकीसाठी आमदार राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार आशुतोष काळे, आमदार लहू कानडे, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंद सदाफळ, कोपरगाव पंचायत समिती सभापती वंदना जगधने, राहता बाजार समिती सभापती भाऊसाहेब जेजूरकर, ॲडव्होकेट रघुनाथ बोठे यांसह मान्यवर आणि शेतकऱ्यांची उपस्थिती होती। लखन गव्हाणे, सी न्यूज मराठी, राहता।